Welcome back here. Here is another video about errors connected with gender. म्हणजे इंग्रजी लेखनातील कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्याच्यामुळे आपण शेवटपर्यंत पाहावा. याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत ते पहा. द फर्स्ट एक्झाम्पल इज दॅट इंग्लंड इज प्राऊड ऑफ इट्स नेव्ही. देशाचे नाव एक पॉलिटिकल युनिट और इकॉनॉमिकल युनिट म्हणून वापरले असेल त्यावेळेस स्त्रीलिंगी, व जिओग्राफिकल युनिट म्हणून वापरले असेल त्यावेळेस नपुसकलिंगी. म्हणजे या ठिकाणी पॉलिटिकल युनिट म्हणून वापर आहे म्हणून इंग्लंड इज प्राऊड ऑफ हर नेव्ही. देर इज अ अनादर एक्झाम्पल. द अनादर एक्झाम्पल इज दॅट नाव द ज्युरी चेंज्ड हर डिसिजन. इट इज अ कलेक्टिव नाउन. समुदायवाचक नामे नपुसकलिंगी समजली जातात म्हणून आपण असं सांगू शकतो द ज्युरी चेंज्ड इट्स डिसिजन. दिस इज द करेक्ट यूज ऑफ जेंडर. अँड द थर्ड एक्झाम्पल इज दॅट द ब्युटिफुल स्टुडंट लॉस्ट हिज पर्स. येथे स्टुडंटच्या अगोदर ब्युटिफुल हे विशेषण वापरले आहे, त्यावरून व्यक्ती स्त्रीलिंग आहे हे ध्यानात येते. पुल्लिंगी व्यक्तीसाठी हँडसम हे विशेषण वापरतात. द ब्युटिफुल स्टुडंट लॉस्ट हर पर्स. So it is a correct use of gender in this example. So thank you. We will continue in the next video.